केरळला न भूतो न भविष्यती अशा महापुराच्या जीवघेण्या विळख्याला सामोरं जावं लागलं. पावसाच्या अतिरेकामुळे संपूर्ण केरळ अक्षरशः जलमय झालं. पाऊस ओसरला, हळूहळू अन्न पाणी टंचाई, अनारोग्याची समस्या आवासून पुढे उभी राहिली आणि मग हळूहळू सगळीकडूनच मदतीचा ओघ सुरू झाला. महाराष्ट्रातूनही अनेक संस्था मदतीसाठी पुढे सरसावल्या. आज आपण पाहणार आहोत क्रेडाई एमसीएचआय यांचा कोटींचा मदतीचा स्रोत. नेत्रावती या एक्सप्रेसनं जवळजवळ 50 टन इतकी तुरडाळ केवळ पूरग्रस्तांसाठी पाठवण्यात आली. क्रेडाई एमसीएचआयच्या सहकार्याने केरळच्या पूरग्रस्तांसाठी मुंबईहून 50 टन तुरडाळ पाठवण्याचा हा उपक्रम. मुंबईतून नेत्रावती एक्सप्रेसने हा तुरडाळीचा साठा केरळकडे रवाना झाला. जैन इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन मुंबई झोन, राजस्थानी वेलफेअर असोसिएशन, महाराष्ट्र स्टेट कोऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशन लिमिटेड मुंबई यांचा या मदतीत मोलाचा हात होता. केरळ पूरग्रस्तांसाठी मदतीचा